स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोल्हापुरी मुग्धा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आहे रामनवमी, रामनवमीच्या शुभेच्छा सगळ्यांना. आज मी नाश्त्याला दडपे पोहे केलेत, ह्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे चॅनलवर दडपे पोहेचा. आधी आम्ही नाश्ता करून घेतो, मग मला जेवणासाठी मी खपली गहू आणलेले कोल्हापूरवरून त्याची खीर करणार आहे आणि कैरीचं लोणचं पण बघू. आता आधी कैरीचं लोणचं, आता हे कैरीचे तुकडे करून घेतलेत. यामध्ये फक्त तिखट मीठ, गूळ थोडासा आणि वरून आपली मोहरी आणि हिंगची फोडणी. झालं तयार लोणचं. मग नंतर बाकीचं जेवण करून मी सिमला मिरची भाजी, भेंडीची भाजी, शेंगाची आमटी आणि खपली गव्हाची खीर करणार आहे. त्याची रेसिपी दाखवते मी, खपली गव्हाची खीर. त्यासाठी मी कोल्हापूरवरून आणलेले ते खपली गहू, कारण इथं पुण्यात नाही मिळत. हे आहेत खपली गहू, एकदम पौष्टिक असतात, यामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे हे खाल्लं पाहिजे गव्हाची खीर. त्यासाठी मी हे रात्रभर भिजत घातले थोड्याशा पाण्यामध्ये आणि सकाळी उठून ते कुकरला लावलेत, पाणी नाही टाकून दिले. हे दोन वेळा धुवून घेतले तधी स्वच्छ आणि कुकरमध्ये एकदम थोडंसं किंचित मीठ घालून 3-4 शिट्ट्या करायच्या बारीक गॅसवर. हे शिजायला वेळ लागतो आहे आणि कुकर आता बंद करून ठेवूया. कुकर झाल्यावर आता कढईमध्ये एका तुपामध्ये काजू, बदाम आणि बेदाणे भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे परतून घ्यायचे आहेत. मग ते भाजले की त्यामध्ये आपण जे खपली गहू शिजवलेले आहेत कुकरला ते ओतून घ्यायचे. कुकर धुवून त्यातलं पाणी पण घातलं आहे मी थोडंसं, कारण हे भरपूर आटून जाणार आहे पाणी. आणि त्यामध्ये आता हा गूळ घातला आहे, एक बाऊल गूळ. अंदाजे घालायचं आहे, जसं आपल्याला गोड कमी गोड जास्त आवडेल तसं. वेलची पावडर घातली थोडीशी, आता चांगलं मिक्स करायचं आहे. आणि थोडीशी उकळी आली की मग आपली खीर तयार झालेली आहे. हे आता दिसतं आहे थोडंसं पातळ, पण ते आटून आटून ते घट्ट होईल. आणि खायला घेताना त्यामध्ये थोडंसं दूध घालून खायची आहे, म्हणजे अजून छान लागती. तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा नक्की. दलिया मिळतो आहे त्याची पण सेम अशीच खीर करतात आणि ती पण छान लागती, अशीच लागती. पण मला खपली गहूची खीर बरेच दिवस खायची होती, त्यामुळे मी कोल्हापूरला गेलेले तेव्हा आणून ठेवलेले हे खपली गहू. ते आज रामनवमी आहे तर गोड पदार्थ म्हणून मी ही खपली गव्हाची खीर केली, तुम्ही पण करून बघा. आता आम्ही जेवून घेतो. हे मी दूध घातले थोडंसं त्यामध्ये जेवताना, आणि संध्याकाळी रामाच्या मंदिरात जायचं आहे. आता आम्ही आवरून निघालो आहे, मम्मी आणि मी जाते आधी, रोहन नंतर येईल मग 7 नंतर. इथं जवळ छान आवाज येत होता ढोल ताशेचा, म्हणून आम्ही बघायला गेलो.
आम्ही निघालो होता राम मंदिरमध्ये. तुळशीबाग जवळच आहे, छान आहे, जुन्या काळातलं मंदिर आहे. आज मस्त सजावट केली असणार आहे तिथं आणि मिरवणूक पण असेल छोटीशी. तर बघूया, आता जाऊया आपण राम मंदिर. मस्त सजवलंय राम मंदिर. रात्री वेळ झालेली त्यामुळे आम्ही मग जेवायला गेलो पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये. जवळच आहे तिथं तुळशीबाग आणि मंडईपासून. मी पहिल्यांदाच गेले, ऐकलेलं बरंच पुन्हा गेस्ट हाऊसबद्दल, छान असतं जेवण असं, आणि जवळ होतं तिथंच, त्यामुळं आम्ही तिथंच गेलो. मी घेतलं थालीपीठ, लोणी, रोहननं आळूची भाजी आणि मसाले भात, आणि मम्मीनं साधी थाळी घेतली. मस्त होतं जेवण सगळंच. Thank you.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील.